गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी लाइगीज या चॅनलवर मित्रांनो एम पी एस सी ग्रुप सीच्या काय ॲडव्हर्टाइज आलेली आहे बरेचसे मित्र एम पी एस सी ग्रुप सी सी साठी काय करणार आहेत तर अप्लाय करणार आहे मग मित्रांनो याआधी आपण काय बघा आपण फॉर्म तर भरणारच आहोत कोणत्याही बघा बघा आपण फॉर्म तर भरणारच आहोत पण आपण काय करायला पाहिजे की मागील ज्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका आहेत मित्रांनो त्या प्रत्येक प्रश्नाचा जो ट्रेंड आहे तो ट्रेंड कसा आहे आपण याआधी विचारात घेतला पाहिजे जेणेकरून आपल्याला आपण एम पी एस सी ग्रुप सीची जी तयारी आहे ती योग्य पद्धतीनं आणि योग्य रस्त्यानं म्हणजे मार्गाने कोणत्या पद्धतीनं आपण ते कळत आहोत तर मित्रांनो मी आज काय करणार आहे बघा आपण मागील वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत राज्यशास्त्र या विषयाच्या दोन हजार सतरा अठरा आणि एकोणवीसच्या त्या पॉलिटिकल सायन्स म्हणजे राज्यशास्त्राच्या आपण काय करणार आहोत आज तर त्याचं अनालिसिस करणार आहोत आपल्याला एकंदरीत काय कळेल याच्यावरून की राज्यशास्त्रामध्ये प्रश्नपत्रिकांचा प्रश्नांचा जो ट्रेंड आहे तो कोणत्या पद्धतीचा आहे पॅटर्न कसा आहे तर मित्रांनो बघा याच पद्धतीने आपण काय करणार आहोत आज तर एम पी एस सी ग्रुप सीच्या ज्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका त्यांचा अभ्यास करणार आहोत मग बघा प्रश्न क्रमांक एक बघा मित्रांनो त्यावेळेच जे करंटफेअर आहे मी त्या प्रश्नांवर काय करणार नाही विश्लेषण करणार नाही परंतु जे आपल्या कामाचे आहेत त्यांच्यावर मी काय करणार आहे तर विश्लेषण करणार आहे बघा आपल्याला प्रश्न आलेला आहे हा पॉलिटिकल सायन्स मध्ये राज्यशास्त्रामध्ये की दोन हजार सतरा मधील उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका टिंबडिंब टप्प्यांमध्ये घेण्यात आल्या बघा आपल्याला याच्यावरून काय लक्षात येते की कोणत्याही राज्याची जर विधानसभेची निवडणूक असली तर आपण काय अभ्यासलं पाहिजे की ते किती टप्प्यांमध्ये बघा तर या स्पर्धेने या जे उत्तर असेल मित्रांनो ते काय असेल तर बघा तुम्ही सात टप्प्यांमध्ये काय झालेलं होतं उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका घेण्यात आलेल्या होत्या त्यावेळेस बघा पुढील प्रश्न दोन हजार सतराच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळी महाराष्ट्रात हे राज्य निवडणूक आयुक्त होते बघा आपल्याला काय विचारलेलं आहे त्यावेळेस दोन हजार सतराला प्रश्नपत्रिकेमध्ये की दोन हजार सतराच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्यावेळेस निवडणुका चालू होत्या त्यावेळी महाराष्ट्र राज्यात स्व महाराष्ट्रात हे राज्य निवडणूक आयुक्त होते तर बघा आपल्याला असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्या अनुषंगाने तुम्ही लक्षात घ्या मग काय उत्तर असणार आहे तर बघा काय असणार आहे सहारिया बघा ऑप्शन नंबर एक हे उत्तर असणार आहे बघा मग त्याच पद्धतीने आपण प्रश्नांचं आणखीन अनालिसिस करत आहोत बघा प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव आपल्याला प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव कडे लक्ष द्या आपल्याला काय प्रश्न विचारलाय की जोड्या जुळवायच्या आहेत आपल्याला या ठिकाणी बघा दहावी घटना दुरुस्ती एकवीसवी घटना दुरुस्ती बावनवी घटना दुरुस्ती आणि एकशे एक तर बघा आता मित्रांनो आता या प्रश्नाचं जर आपण अनालिसिस केलं तर बघा बघा आता दहावी घटना दुरुस्ती कशा संदर्भात होती मित्रांनो तर बघा दादरा व नगर हवेली बघा दादरा व नगर हवेलीचा केंद्रशासित प्रदेश प्रदेश म्हणून या याद्वारे आपण काय केला होता तर समावेश केला होता मग बघा आता एकवीसवी घटना दुरुस्ती कशा संदर्भात होती मित्रांनो तर सिंधी भाषेचा कार्यालयीन भाषा म्हणून समावेश केलेला होता बघा बावनवी घटना दुरुस्ती काय होती मित्रांनो तर पक्षांतर बंदी कायदा आपण बघा बावनवी घटना दुरुस्ती होती तर मित्रांनो चौऱ्याण्णवचं जे प्रश्नाचं उत्तर असणार आहे मित्रांनो हे काय असणार आहे ऑप्शन नंबर चार असणार आहे चला मग पुढे तुमच्या लक्षात आलेलं असेल की दुरुस्ती सुद्धा ग्रुप सी ला विचारतात तर घटनादुरुस्त्या कशा असल्या पाहिजे आपल्या चांगल्या अभ्यास असला पाहिजे बघा पुढचा प्रश्न पंच्याण्णववा आर्थिक न्यायाचे तत्व हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या दोन्ही भागात समाविष्ट केलेले आहे बघा ऑब्जेक्टिव्ह ऑफ इकॉनॉमिक जस्टिस बघा तर आपल्याला इकॉनॉमिक जस्टिस विचारलेलं आहे की आर्थिक न्यायाचे जे तत्व आहे ते आपल्याला राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या भागात समाविष्ट केलेले आहेत तर बघा आता राज्यघटनेची उद्देशिका आणि मूलभूत हक्क तर मित्रांनो याचं उत्तर हे नसणार आहे कारण की मूलभूत हक्कांमध्ये आपण बघा मूलभूत हक्कांमध्ये इकॉनॉमिकल जस्टिस आपण दिलेला नाही आहे त्या ठिकाणी काय दिलेलं आहे आपण तर पॉलिटिकल जस्टिस दिलेला आहे बघा तर आर्थिक न्यायाचे तत्व हे आपल्याला सांगितलेलं आहे तर मग उत्तर काय असणार आहे मित्रांनो याचं राज्य घटनेची उद्देशिका आणि राज्यांची धोरणांची मार्गदर्शन तत्वे म्हणजेच काय तर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी राज्यघटनेची उद्देशिका बघा पिरेंबल ऑफ द बघा पिरॅम्बल अँड डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी तर हे याचं उत्तर असणार आहे तर आपल्याला लक्षात ठेवा दरवर्षी राज्याची नीती निर्देशक तत्वे याच्यावर प्रश्न असतोच बघा राज्याची धोरणाची जी मार्गदर्शन तत्वे आहेत मित्रांनो त्याच्यावर एक प्रश्न असतोच त्यामुळे याचा चांगला अभ्यास करायचा पिरॅम्बलचा सुद्धा चला मग पुढचा प्रश्न बघा शहाण्णव मूलभूत अधिकारांतील बघा खाजगीपणाचा अधिकार कोणत्या कलमांमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे बघा आपल्याला काय विचारलंय की राईट टू प्रायव्हन्सी हा फंडामेंटल राईट तर आहेच पण तो कोणत्या याच्यामध्ये आहे का समानतेचा अधिकार आहे शोषणाविरुद्धचा अधिकार आहे धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे बघा आर्टिकल चौदा आपल्याला काय सांगते समानतेचा अधिकार शोषणाविरुद्धचा अधिकार दुसरा बघा धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार हे काय हे आपण मूलभूत हक्कांमध्ये अभ्यास करणारच आहोत पुढे परंतु बघा तर आपल्याला तुम्हाला माहिती असेल मागे की सुप्रीम कोर्टाने निकाल दिला होता खाजगीपणाचा अधिकार कोणत्या आर्टिकलमध्ये येते तर मित्रांनो बघा काय उत्तर असणार आहे की जीवनाचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार काय असणार आहे राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी असणार आहे मित्रांनो चला मग पुढे तर मित्र मित्रांनो फंडामेंटल राईट म्हणजे मूलभूत हक्कांचा सुद्धा व्यवस्थित अभ्यास करून ठेवा त्याच्यावर सुद्धा प्रश्न येतात मग प्रश्न बघा सत्त्याण्णवचा भारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही बघा आपल्याला आता काय विचारलेलं आहे फंडामेंटल ड्युटीज विचारलेल्या आहेत मूलभूत कर्तव्य बघा मग आता आपल्याला मूलभूत कर्तव्य नाही ते, ना ते, ना ते शोधायचं आहे की कोणतं नाही आहे तर बघा आता सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान करणे राज्यघटना आणि त्यातल्या तत्वांचा आदर करणे सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे बघा टू वोट इन जनरल इलेक्शन अवॉइड कॉन्स्टिट्यूशन अँड रिस्पेक्ट इट्स आयडियस टू सेफ गार्ड पब्लिक प्रॉपर्टीज टू डेव्हलप सायंटिफिक टेम्पर्स तर मित्रांनो याचं उत्तर काय असणार आहे बघा मूलभूत कर्तव्य नाही तर बघा दोन तीन चार हे आपले मूलभूत कर्तव्य आहेत परंतु सत्त्याण्णवचं जे ऑप्शन नंबर एक आहे मित्रांनो ते आपलं मूलभूत कर्तव्य नाही सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान करणं हे आपल्या मूलभूत कर्तव्यांमध्ये कुठेही दिलेलं आहे तर बघा आता आपण अभ्यास करणार आहोत की नाही बघा मूलभूत कर्तव्य कशामध्ये आहे तर एक्कावन एक्कावन्न एक ए हे आर्टिकल कसं आहे तर ते मूलभूत कर्तव्यांचं आर्टिकल आहे सेपरेट आर्टिकल आहे ते मूलभूत कर्तव्यांचं तर बघा मग याचा सुद्धा अभ्यास व्यवस्थित करून ठेवा याच्यावर सुद्धा प्रश्न येतात बघा पुढचा अठ्ठ्याण्णव प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव बघा कॅबिनेट या सदनेचा राज्यघटनेच्या कोणत्या कलमांमध्ये उल्लेख आढळतो बघा कलम चौऱ्याहत्तर आपल्याला काय सांगते तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर आणि कलम तीनशे त्रेपन्न तर मित्रांनो बघा कलम तीनशे बावन्न हे काय असणार आहे मित्रांनो उत्तर असणार आहे बघा कॅबिनेट या संस्थे सदने राज्यघटनेच्या कोणत्या कलमांमध्ये उल्लेख केलेला आढळतो तर बघा आर्टिकल तीनशे बावन्न काय आहे तर आर्टिकल तीनशे बावन्न काय आहे तर मित्रांनो एमर्जन्सी आहे चला मग पुढे मित्रांनो याचा सुद्धा अभ्यास करून ठेवा हो व्यवस्थित पुढे बघा वा प्रश्न क्रमांक नव्याण्णव संदर्भात खालीलपैकी स्टेटमेंट रिलेट टू दंटी फोर अमेंडमेंट ऍक्ट आर करेक्ट आपल्याला योग्य निवडायचंय मग बघा या घटना दुरुस्तीनुसार नगरपालिकांच्या निवडणुकी संबंधीच्या बाबीमध्ये न्यायालया न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास कायद्याने बंदी आहे पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग बघा हा कर्णफेरचा प्रश्न आलेला आहे तर याच उत्तर काय असणार आहे मित्रांनो फक्त अ आणि हे आहे चला मग पुढे पुढचा प्रश्न बघूया आपण शंभरवा प्रश्न बघा शंभरवा प्रश्न आपल्याला काय सांगतोय ते टिंबडिंब या विधेयका संसदेच्या प्रत्येक सभागृहाने विशेष बहुमताने समान करणे काय तर बंधनकारक आहे बघा मस्ट बी पास बाय इच हाऊस ऑफ द पार्लमेंट सेपरेटली स्पेशल मेजॉरिटी तर मित्रांनो बघा कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल बघा संविधान दुरुस्ती कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट बिल याच्यासाठी मित्रांनो काय लागते तर एक विशेष बहुमत लागते मित्रांनो दोन्ही सभागृहाचं तर या विधेयकाला जर पास करायचं असेल तर दोन्ही सभागृहाचं कसं बहुमत लागते तर विशेष बहुमत लागते बघा वित्तीय विधेयक धन विधेयक आणि सर्वसाधारण विधे विधेयक याला विशेष बहुमत लागत नाही दोन्ही सभागृहांचं तर मित्रांनो बघा पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या पाणी वाटप तंट्यामध्ये कर्नाटकचा समावेश नाही मित्रांनो कर्णफेरचा प्रश्न आहे कर्णफेरचा तर बघा आपल्याला प्रश्न काय विचारलेला होता खालीलपैकी कोणत्या पाणी वाटप तंट्यामध्ये कर्नाटकचा समावेश नाही वॉटर डिस्प्यूट बघा मग तर काय असणार आहे उत्तर वंशधारा वंशधारा पाणी वाटप तंटा बघा महानदीचा आहे गोदावरीचा आहे आणि कृष्णा पाणी वाटप तंटा याचा सुद्धा आहे डिस्प्यूट परंतु वंशधारा पाणी वाटप तंटा याच्यामध्ये नाही आहे प्रश्न क्रमांक ब्याण्णव कडे लक्ष द्या बघा प्रश्न क्रमांक ब्याण्णव डॉक्टर बी आर आंबेडकरांनी संविधानांच्या कोणत्या कलमात कोणत्या कलमात भारतीय संविधानांचा आत्मा मानले आहे बघा आपण अभ्यास केलेला आहे बघा अकॉर्डिंग टू अकॉर्डिंग टू बघा हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की आत्मा मानले आहे तर ब्याण्णवचं काय उत्तर असणार आहे मित्रांनो आर्टिकल बत्तीस बघा आर्टिकल बत्तीस काय आहे तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की योजना आहेत तर याद्वारे आपण प्रोहिबिशन सर्टिओ मित्रांनो को वॉरंटो तर मित्रांनो हे हे जे आपल्याला हक्क भेटलेले आहेत मूलभूत हक्क फंडामेंटल राईट्स हे आर्टिकल बत्तीस अंतर्गत आपल्या का काय करतात तर आपल्या अधिकारांचं आपलं संरक्षण करतात तर त्यामुळे प्रश्न क्रमांक ब्याण्णवचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो हे ऑप्शन नंबर चार असणार आहे चला मग पुढे बघा फंडामेंटल राईटचा आपण अभ्यास केलेला आहे बघा त्र्याण्णवचा प्रश्न भारताच्या संविधानाच्या अंतर्गत विषय सूची त्यांच्या जोड्यापैकी कोणती जोडी अयोग्य आहे बघा नॉट करेक्ट मॅच अयोग्य आपल्याला ते ओळखायची आहे तर बघा आता प्रश्न क्रमांक त्र्याण्णव बघा त्र्याण्णवचं काय बघा जंगले हे समवर्ती सूचीमध्ये आहेतच बघा पोस्ट ऑफिस आणि बचत बँक सुद्धा केंद्र सूचीमध्ये आहे सार्वजनिक आरोग्य बरोबर आहे राज्य सूची परंतु मित्रांनो ऑप्शन नंबर दोनकडे कडे लक्ष द्या ऑ स्टॉक्स एक्सचेंज हे समवर्ती सूचीमध्ये नाही तर मित्रांनो हे समोर सूचीमध्ये नाहीये तुम्ही प्रश्नांचा ट्रेंड लक्षात घ्या तुमच्या लक्षात येईल प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव बघा बघा हा कर्णफेरचा प्रश्न आहे आपण पुढे निघूया बघा शहाण्णव भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली बघा आपल्याला सव... बघा आपली भारतीय राज्यघटना ज्या वेळेस निर्मिती चालवली मित्रांनो तर संविधान सभेचा जो अभ्यास आहे मित्रांनो तो खूप छान प्रकारे करा त्याच्यावर दरवर्षी एक ते दोन प्रश्न असतो मित्रांनो तर बघा मग आता प्रश्न क्रमांक किती आहे आपला हा तर पंच्याण्णव तर प्रश्न उत्तर काय असणार आहे मित्रांनो एक बी एन राव बघा काय असणार आहे उत्तर तर बी एन राव हे काय होते मित्रांनो तर संविधान सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती पुढील प्रश्न बघा कोणत्या घटना मूलभूत कर्तव्यांचा समावेश बघा मूलभूत कर्तव्यांचा भारतीय राज्यघटनेत समावेश करण्यात आला प्रश्न क्रमांक शहाण्णव बघा काय तर मित्रांनो बेचाळीसवी घटना घटना दुरुस्तीनुसार आपण काय केलं आहे तर आर्टिकल एक्कावन्न ए आर्टिकल एक्कावन्न ए आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये आपण टाकलेला आहे बघा तर बेचाळीसवी घटना दुरुस्ती आहे बघा एकसठवी घटना दुरुस्ती नाही चोवीसवी नाही आणि चौवेचाळीसवी सुद्धा नाही बेचाळीसवी घटना दुरुस्ती आहे मित्रांनो अशा पद्धतीने प्रश्न आपल्याला ग्रुप सीला येत असतात बघा सत्त्याण्णव संसदेने पक्षांतरबंदी कायदा कोणत्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार संबंध केला आहे बघा आपण जोडा मध्ये आधीच जोडा जुळवल्या होत्या की नाही की बावनवी घटना दुरुस्ती तर बघा याचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो बावनवी घटना दुरुस्तीनुसार संसदेने पक्षांतरबंदी कायदा बघा तर त्याचं उत्तर हे असणार आहे काय दुसरं ऑप्शन नंबर हे दुसरं असणार आहे कशाचं उत्तर तर सत्त्याण्णव च मग पुढे बघा अठ्ठ्याण्णव प्रश्न बघा हा कर्णफेरीचा प्रश्न आहे आपण पुढील प्रश्न घेऊया बघा नव्याण्णव केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमान्वये करण्यात आलेली आहे बघा आपल्याला काय प्रश्न विचारला आहे राज्य लोकसेवेचा केंद्र लोकसेवेचा तर आर्टिकल तीनशे पंधरा आपल्याला जर माहितच आहे की आर्टिकल तीनशे पंधरा काय आहे तर केंद्र व राज्य लोकसेवाची लोकसेवा आयोगाची याद्वारे काय झालेली आहे तर स्थापना झालेली आहे तीनशे पंधरानुसार अनुच्छेद तीनशे पंचवीस नाही कारण ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असणार आहे मित्रांनो निवडणूक आयोग तीनशे अठरा सुद्धा नाही तीनशे वीस सुद्धा नाही तर तीनशे पंधरा हे त्याचं उत्तर असणार आहे बघा शंभरवा प्रश्न भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्रिपरिषद लोकसभेला उत्तरदायी असते बघा अकॉर्डिंग टू विच आर्टिकल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज द कॉन्सिल ऑफ मिनिस्टर रिस्पॉन्सिबल टू द लोकसभा बघा असा हा प्रश्न किती छान आहे प्रश्न क्रमांक बघा त्याचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो तर पंच्याहत्तर आर्टिकल आपल्याला काय सांगते बघा आर्टिकल सेव्हन्टी फाईव्ह आपल्याला काय सांगते की भारतीय संविधानाचा बघा मंत्रिपरिषद लोकसभेला कशी असणार आहे मित्रांनो तर उत्तरदायी आहे आपल्याला आर्टिकल सेव्हन्टी फाईव्ह असं सांगते पंच्याहत्तर असं सांगते बघा मग पुढील प्रश्न खालील विधाने विचारात घ्या प्रश्न क्रमांक सोळा बघा हे प्रश्न क्रमांक बघा ही जी प्रश्नपत्रिका आहे ही दोन हजार एकोणावीसची आहे तर राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा एकात्मिक भाग नाही राज्यपालाचा कार्य कार्यकाळाची सुरक्षितता नसते बघा राज्यपालास केवळ राष्ट्रपती पदावरून हटवू शकतो राज्यपाला राष्ट्रपती कोणत्या कारणास्तव पदावरून हटवू शकते याबाबत राज्यघटनेत कोणताही उल्लेख नाही बघा प्रश्न क्रमांक सोळा सोळाचं उत्तर मित्रांनो काय असणार आहे बरं बघा बी सी डी काय असणार आहे तर बरोबर आहे मग सर ऑप्शन ए का चूक काय बघा तर राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा एकात्मिक भाग आहे मित्रांनो बघा द गव्हर्नर इज इट इज अ इंटिग्रल पार्ट ऑफ द स्टेट लेजिस्लेचर मित्रांनो राज्यपाल हा काय आहे तर राज्य विधिमंडळाचा एकात्मिक भाग आहे मित्रांनो बघा राज्यपालाच कार्यकाळाची सुरक्षितता नसते बरोबर आहे राज्यपालास केव्हाही पदावरून राष्ट्रपती पदावरून हटू शकतात बरोबर आहे तो केंद्राचा माणूस असतो केंद्राचा तो हे करत असतो प्रतिनिधित्व तर याच पद्धतीने बघा पुढील प्रश्न मित्रांनो बघा राज्य निर्वाचन आयोग बघा स्टेट इलेक्शन कमिशन तर आपल्याला काय विचारलंय बघा की काय विचारलंय ग्रामीण व शहरी स्थानिक संस्था सदस्यांद्वारा निवडण्यात येणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषदेतील सदस्यांच्या निवडणुकीसह ग्रामीण व शहरी स्थानिक संस्थांच्या निवडणुका याद्वारे घेतल्या जातात बघा प्रश्न क्रमांक बघा सतरा तर सतराचं बघा उत्तर काय असणार आहे काय म्हणतोय आपल्याला बघा प्रश्न वाचा व्यवस्थित वाचल्यानंतर आपल्याला कळेल ग्रामीण व शहरी स्थानिक संस्था सदस्यांद्वारा निवड निवडण्यात येणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषदेतील बघा विधान परिषद आपल्याला विचारलेला आहे सदस्यांच्या निवडणुकीसह ग्रामीण व शहरी स्थानिक संस्थांच्या निवडणुका याद्वारे घेतल्या जातात मित्रांनो ग्रामीण व शहरी शहरी स्थानिक संस्थांच्या निवडणुका राज्य बघा राज्य निर्वाचन आयोग करत नाही तर ऑप्शन नंबर बघा बी राज्य निर्वाचन आयुक्तांची नियुक्ती जरी राज्यपाल करीत असले तर ते राज्य निर्वाचन आयुक्तांचा पदावरून दूर करू शकत नाही बरोबर आहे मित्रांनो तर ऑप्शन नंबर दोन असणार आहे पुढे चला मग पुढील प्रश्न बघूया आपण अठरावा काय आहे बघा हे काय आहे तर हे एक शिफारस आहे तर या शिफारसचा सुद्धा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा शिफारस दिलेली आहे आपल्याला आयोगाने राज्यसभेची भूमिका आणि राज्यांच्या पुनर्रचनेच्या केंद्राच्या अधिकारात बदलण्यासाठी अनुकूलता दाखवितो सरकारी त्या ह्या काय आहेत तर शिफारसी आहेत तर पहिलंच काय असणार मित्रांनो ही चुकीची शिफारस आहे बाकी व्यवस्थित आहे बघा पुढील प्रश्न बघा वा विधान परिषद विधान परिषद निर्माण करण्यासाठी संबंधित राज्याच्या विधानसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या मत सदस्यांच्या दोन तृतीयांश बहुमताने ठराव पास करणे आवश्यक आहे तर विधान काय आहे मित्रांनो हे योग्य विधान आहे बघा दुसरे विधान बघा विधान परिषद निर्माण करण्यासाठी संसदेने दोन तृतीयांश सदस्यांच्या बहुमताने ठराव पारित करणे गरजेचे आहे तर मित्रांनो हे विधान कसं असणार आहे बघा विधान परिषद निर्माण करण्यासाठी संसदेने दोन तृतीयांश सदस्यांच्या बहुमताने ठराव पारित करणे गरजेचे आहे तर विधान नंबर बी बरोबर आहे मित्रांनो बघा पहिलं जे विधान आहे विधान परिषद निर्माण करण्यासाठी संबंधित राज्याच्या विधानसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या दोन तृतीयांश बहुमताने ठराव पास करणे आवश्यक आहे तर मित्रांनो हेच या ठिकाणी काय झालेलं आहे तर रॉंग आहे मग पुढील प्रश्न बघा तुम्ही विधान परिषदेवर एक प्रश्न असतोच त्यामुळे याचा सुद्धा व्यवस्थित अभ्यास करायचा बघा विस बघा विसावा प्रश्न दोन हजार एकोणीस प्रश्न तर काय चालू आहे आपली डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा दिले दिलेले आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद दिलेले आहेत आणि सर राव जवाहरलाल नेहरू बघा जोड्या जुळवायचे आहे आपल्याला तर मित्रांनो जोड्या जुळवायचे आपल्याला मग बघा आता डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा तर काय असणार आहे बघा घटना परिषदेत तात्पुरते अध्यक्ष होते मित्रांनो हे डॉक्टर सचिदानंद सिन्हा हे काय होते तर घटना परिषदेचे तत्पुरते अध्यक्ष होते मग डॉक्टर राजेंद्र प्रसाद बघा डॉक्टर राजेंद्र प्रसाद काय होते मित्रांनो बघा वीस डॉक्टर राजेंद्र प्रसाद तर मित्रांनो काय होते घटना परिषदेचे कायमस्वरूपी अध्यक्ष होते मित्रांनो बघा सरबिरेंद्राव काय होते मित्रांनो तर संविधानिक सल्लागार होते म्हणून मित्रांनो काय होतं जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडलेला होता हे आपल्याला माहिती आपण वाचलेले पण आहेत तर मग बघा प्रश्न क्रमांक वीसचं ऑप्शन नंबर चार हे उत्तर असणार आहे मित्रांनो बघा मग पुढील प्रश्न अनुच्छेद दिलेले आहेत आपल्याला दोनशे त्रेचाळीस आर्टिकल्स बघा हे ग्रामपंचायत पंचायत राजशी संबंधित आहेत मग बघा वीस दोनशे त्रेचाळीस क तर बघा आता त्याचं काय उत्तर असणार आहे आपण आता उत्तर शोधूया तर बघा आता प्रश्न बघा ऑप्शन हे दोनशे त्रेचाळीस क दोनशे त्रेचाळीस मित्रांनो काय असणार आहे बघा तिसरं असणार आहे ग्रामसभा दोनशे त्रेचाळीस क आपल्याला काय सांगते तर ग्रामसभेविषयी सांगते तर बघा ऑप्शन नंबर तीन हे आज उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन नंबर तीन चला मग पुढील प्रश्न बघूया आपण राज्याच्या महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सोपवितो बघा किती प्रश्न आपल्याला सोपी विचारलेला आहे राज्याचा महाधिवक्त्याचा अभ्यास व्यवस्थित करून ठेवायचा मित्रांनो बघा ॲडव्होकेट जनरल विषयी परीक्षेत प्रश्न येतोच त्या त्या अनुषंगाने हा राज्याचा महाधिवक्त्याचा अभ्यास व्यवस्थित करून घ्यायचा तर बघा मग आता याचं उत्तर काय असणार आहे कोणाकडे देत असतो राज्याचा महाधिवक्ता उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश नाही भारताचे राष्ट्रपती नाही संबंधित राज्याचे मुख्यमंत्री तर नाही मग संबंधित राज्याच्या राज्यपालांकडे महाधिवक्ता काय करत असतात तर आपला राजीनामा देत असतात बघा प्रश्न क्रमांक तेवीस भारतीय भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद बत्तीस अन्वये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशाची तरतूद स्पष्टपणे सुस्पष्टपणे केलेली नाही बघा आपल्याला आर्टिकल बत्तीस पुन्हा आलेला आहे की नाही हे फंडामेंटल राईट आहेत बघा मूलभूत कर मूलभूत हक्क आहेत तर आर्टिकल बत्तीस आपल्याला काय सांगते बघा कलम बत्तीस काय काय दिलेलं आहे बघा आपल्याला प्रो इपिशन दिलेला आहे को वॉरंटो दिलेला आहे आणि सर्ट्युरि सुद्धा दिलेला आहे पण इंजुक्शन दिलेलं नाहीये बघा प्रतिषेध आहे अधिकार पुच्छा आहे प्रेक्षण आहे पण काय नाहीये तर निषेध आहे मित्रांनो इंजेक्शन तर मित्रांनो बघा तर आर्टिकल बत्तीस विषयी अशा पद्धतीने सुद्धा प्रश्न येत असतो बघा आधी आपण काय प्रश्न वाचला होता की आत्मा आपण वाचला होता की नाही तो प्रश्न तर त्याच्यावरच दुसरा प्रश्न हा असा आलेला आहे मित्रांनो चला मग पुढील प्रश्न आता भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद एकोणचाळीस मध्ये खालीलपैकी कोणती कोणत्या तरतुदींचा समावेश नाही तर बघा आता काय नाहीये तर पुरुष व स्त्रिया दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन बघा काय की पुरुष व स्त्रिया यांना का समान कामाबद्दल समान वेतन ग्रामपंचायतीचे संघटन लोक कल्याणाच्या संवर्धनासाठी आणि समाज व्यवस्था प्रस्थापित करणे उपजीविकेचे पुरेसे साधन मिळवणारे हक्क स्त्री व पुरुष नागरिकांना सारखाच असावा तर मित्रांनो बघा आता चोवीस चोवीसच बघा आता आपल्याला काय आहे समावेश नाही तर बघा आता ग्रामपंचायतीचे संघटन हे आर्टिकल एकोणचाळीसमध्ये नाही आहे बघा आर्टिकल एकोणचाळीस मध्ये नाही आहे बघा लोक कल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणे हे सुद्धा नाही आहे म्हणजे चोवीसचा ऑप्शन नंबर काय असणार आहे मित्रांनो तर दोन हे उत्तर असणार आहे बघा ऑप्शन नंबर दोन असणार आहे म्हणजेच काय ऑर्गनायझेशन ऑफ विलेज पंचायत आणि काय तर टू सिक्युअर अ सोशल ऑर्डर फॉर प्रमोशन ऑफ वेलफेअर ऑफ द पीपल तर मित्रांनो चोवीसचा चो ऑप्शन नंबर हे असणार आहे उत्तर दोन चला मग पुढे पुढे आता शेवटचा प्रश्न आहे बघा मित्रांनो आपला आपण दोन हजार सतरा अठरा आणि एकोणीसचा अभ्यास केलेला आहे आता हा एकोणीस मधील शेवटचा प्रश्न आहे आपला जो की राज्यशास्त्र या घटकावरील आहे प्रशासनावरील न्यायिक नियंत्रणाचा मुख्य उद्देश बघा आपल्याला या ठिकाणी काय विचारलेलं आहे तर मुख्य उद्देश विचारलेला आहे हा असतो तर मग काय बघा तुम्ही आता फोकस द्या मित्रांनो प्रश्न सॉल्व्ह करत असताना काय असते की आपल्याला आधी प्रश्न समजायला हवा त्याच्यानंतरच आपण काय करू शकत असतो तर उत्तर देऊ शकत असतो मग आता पंचवीसचा तुम्ही तुम्ही एक एक स्टेटमेंट वाचा हो बघा प्रशासकीय अंगांची मुखत्यारी आणि मनमानी काबूत ठेवणे एक नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यास सहाय्य करणे दोन नागरिकांच्या अधिकारांचे आणि स्वातंत्र्यांचे रक्षण करणे बघा तीन आणि चार सरकारी अधिकाऱ्यांच्या चुकीची कृतींना आळा घालणे व शिक्षा करणे तर बघा प्रश्न काय विचारलेला आपल्या प्रशासनावरील न्यायिक नियंत्रणाचा मुख्य उद्देश आपल्याला मुख्य उद्देश विचारलेला आहे न्यायिक नियंत्रणाचा तर नागरिकांच्या अधिकारांचे आणि स्वातंत्र्याचे रक्षण करणे मित्रांनो हे काय उत्तर असं नंबर तीन पंचवीसचं तर मित्रांनो आजचा हा क्लास आपला इथे संपलेला आहे बघा आपण काय करत आहोत तर आपल्या ज्या मागच्या प्रिव्हियस इयरच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांचं काय अनालिसिस करत आहोत यामध्ये आपण मित्रांनो बरेचसे प्रश्न पाहिले बघा राज्य स्टेट इलेक्शन कमिशनचा प्रश्न पाहिला डी पी एस पी बघा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल स्टेट पॉलिसीचा प्रश्न पाहिला नीती निदेशक तत्वे मूलभूत कर्तव्यांचा प्रश्न बघितलेला आहे तर मित्रांनो काय आहेत हे जे ट्रेंडिंग टॉपिक आहेत की नाही मित्रांनो हे हे टॉपिक आहे की नाही हे पुन्हा 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 काय आयोग त्याच्यावर प्रश्न टाकत असते मग त्या अनुषंगाने मित्रांनो हे जे टॉपिक वारंवार वारंवार परीक्षेमध्ये येतात वा ते कसे असले पाहिजे आपले तर चांगले अभ्यासले असले पाहिजे आपण या सरावाच्या माध्यमातून टेस्ट सिरीज द्या वेगवेगळे बुक्स आणा प्रश्न अटेम करा सराव द्या तर या माध्यमातून आपण काय करू शकतो ते इम्प्रूव्ह करू शकतो तर मित्रांनो आजच्या दिवशी आपला हा क्लास संपलेला आहे या ठिकाणी तुम्ही हा क्लास केला त्याबद्दल मी आपला आभारी आहे मित्रांनो ओके आता आपण भूया उद्या दिशी बाय बाय